आज 7 मार्च दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली आहे. आंदोलन करत ब्राह्मण महासंघानं दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक स्थापना या ठिकाणी केली आहे. 2011 साली लाल महालामधून दादोजींचा पुतळा काढण्यात आला होता. या पुतळ्याची शहरात पुन्हा एकदा स्थापना व्हावी या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं. लाल महालात असलेल्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर हा पुतळा तिथून काढून सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानात ठेवण्यात आला होता. तर एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात आणि सद्य परिस्थिती पुण्यामध्ये काय आहे याविषयी जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात पुण्याला. अश्विनी पवार आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत थेट पुण्यामधून. अश्विनी, एकूणच दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण संघामार्फत या ठिकाणी आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. काय सध्याचं वातावरण पुण्यामध्ये? नक्कीच स्वाती, मी पुण्यातील पुणे महापालिकेच्या सध्या प्रांगणामध्ये मी आता आहे आणि या ठिकाणी आपण मागे बघू शकतो जी दादोजी कोंडदेव यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेची आज इथे स्थापना करण्यात आलेली आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने एक प्रतिकात्मक आंदोलन करत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ह्या प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली आहे. खरं तर 7 वर्षापूर्वी जेव्हा पुतळा लाल महालातून काढून टाकण्यात आला होता त्यावेळी खूप वाद पेटला होता, त्याला एक राजकीय वळण देखील मिळालं होतं आणि त्यानंतर पालिकेने आश्वासनही दिलं होतं की हा पुतळा पुन्हा एकदा शहरात बसवण्यात येईल. मात्र अद्याप पुतळा कुठेही बसवण्यात न आल्यानं ब्राह्मण महासंघानं आज हे प्रतिकात्मक आंदोलन जे आहे ते केलेले आहे. माझ्याबरोबर आत्ता ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आहेत. सर, तुम्ही आज पहिल्यांदाच अशा प्रकारचं आंदोलन केलेलं आहे पुण्यतिथीचं औचित्य साधत. खरं तर या 7 ते 8 वर्ष झालेली आहे जवळपास या सगळ्या प्रकाराला, मात्र तरीही अजून पुतळा बसवलं नाही, मात्र आंदोलन मात्र तुम्ही पहिल्यांदाच करता. काय नक्की भूमिका आहे याच्या मागे तुमची? आज दादोजी कोंडदेवची पुण्यतिथी आहे. याच्या आधी अनेक वर्ष आम्ही लाल महालात जाऊन हा कार्यक्रम घेत होतो, त्यांना आदरांजली वाहत होतो, त्यांच्याही आम्ही काही कार्यक्रम करत होतो. त्यानंतर जेव्हा पुतळा तोडण्यात आला 11 साली, त्यानंतर जे जे महापौर झाले, जे जे आयुक्त झाले, आम्ही प्रत्येकाला भेटलो. प्रत्येकाने सांगितलं की आम्ही तो पुतळा परत लावणार आहोत. महानगरपालिकेने तसा ठराव पण पास केलेला आहे. तर आम्ही ते आशेत होतो की आज न उद्या होईल, उद्या ना परवा होईल. त्यामुळे आम्हाला मागची 7 वर्ष दादोजी कोंडदेवना आदरांजली वाहता आली नाही याचं आम्हाला सगळ्यात प्रथम वाईट वाटते. तर ह्यावर्षी पहिल्यांदा असं झालं की पुण्यतिथी आलेली आणि आमच्या विचारांचं सरकार आम्ही ज्याला म्हणतो की ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ज्यांच्यावर अनेक केसेस दाखल आहेत, दादोजी कोंडदेवचा पुतळा तोडल्या त्या दिवशी त्याला विरोध करण्यासाठी, ती लोक आता नगरसेवक आहेत, इथं सत्तेवर आहेत, त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही महानगरपालिकेत सत्तेवर आल्या दादोजी कोंडदेवचा पुतळा लावू, त्यांना त्यांच्या आठवण यावी त्यांच्या दिलेल्या आश्वासनाची. त्यासाठी आजच्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही या प्रतिमा इथं लावली आहे. नक्की तुमची काय मागणी आहे आज या ठिकाणी? कारण की आज तुम्ही पहिल्यांदाच असं आंदोलन करत आहात, प्रतिकात्मक आंदोलन करत आहात आणि मात्र या सगळ्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा जो वाद 2011 साली पुतळा काढल्यावरती निर्माण झाला होता, किंवा पुतळ्यामुळे निर्माण झाला होता, तो पुन्हा एकदा पुन्हा परत सुरू होईल असं नाही वाटत का तुम्हाला? नाही मॅडम, हा वाद आज संपलेला आहे. कारण हा प्रतिमा लावायच्या आधी आम्ही मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो, आम्ही सामाजिक ब्रिगेडशी बोलणं झाले, मी स्वतः बोललोय, काही मराठा नगरसेवकांशी बोललो, त्यांनी सर्वांनी सांगितलं की दादोजी कोंडदेवची पुतळा लाल महालात असलेला आम्हाला थोडं जास्त वाईट वाटते, दुसरीकडे असेल तर आम्ही त्याला परवानगी देऊ. त्यासाठीच केले आता फक्त महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, काही मराठा नेत्यांना एकत्र बसवावं, आम्हाला एकत्र बसवावं आणि पुतळा कुठेही लावा पुण्यामध्ये आमचं चालेल. आम्ही मराठा समाजाचा पूर्ण सन्मान करतो, त्यांना जर लाल माला तो पुतळा नको असेल तर आमची आग्रहाची भूमिका नाही आहे की लाल माला नको दुसरीकडे चालेल, पण त्यांनी आता कुठेतरी तो लावावा एवढं निश्चित आहे. नक्कीच स्वाती, जवळपास 7 वर्ष झालेली आहेत या सगळ्या पुतळा काढून आणि 7 वर्षांमध्ये अद्याप पुतळा शहरात कुठेही बसवण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे एकूणच सगळ्यांच्या संमतीने या पुतळ्यासाठी एक जागा निश्चित करण्यात यावी आणि लाल महल वगळता दुसरीकडे कुठेही हा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करत आहे. नक्कीच, तर पुतळा बसवावा या मागणीसाठी खरं तर ब्राह्मण महासंघामार्फत हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आणि त्यांच्या प्रतिमेची या ठिकाणी आज स्थापना करण्यात आलेली आहे. धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.